आपले दल करते हैं हमारे सर्व कार्यकर्ता राष्ट्रवादी मध्ये प्रवेश सहभागा जाताना ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाऊन त्या राज्याचे उपमुख्यमंत्री आमच्या सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय अजितदादा पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि या राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय जयंतराव पाटील साहेब अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब आदरणीय गर्जे साहेब अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय डॉक्टर किरण लहानते साहेब दुसरे आमचे अकोले तालुक्याचे नेते आदरणीय अशोकराव भंडरे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तिकांडे साहेब शहर अध्यक्ष संपतराव नाईकाने नुकतीच जिल्हा सहकारी बँकेवर बिगडून निवड झाली ते आमची भांगरे संदीपजी वरते आमचे मित्र कपिलजी पवार सर्वच जिल्ह्यातले आमचे आदरणीय आमचे मित्र आणि जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय फाळके तात्या आज प्रवेशाला आलेले आमचे सर्व आदर्शी कारखान्याचे 12 संचालक दूध संघाचे 9 संचालक मार्केट कमिटीचे चेअरमन आणि त्यांचे जवळजवळ 8-9 सहकारी आमच्या अकोले नगर पंचायतचे उपनगराध्यक्ष आणि अनेक नगरसेवक आमच्या खरेदी विक्री संघाचे चेअरमन पतसंस्थेचे सर्वांचे चेअरमन त्यांचे सर्व सहकारी आणि सहकारी क्षेत्रातील आणि तालुक्यातील प्रमुख पदावर काम करणारे सर्व पदाधिकारी आणि बंधू खरं म्हणजे आज प्रवेश करताना अत्यंत वेदना मला होत आहेत आणि त्या वेदना अशा अर्थानं का गेली 40 वर्ष ज्यांच्या नेतृत्वाखाली मी अकोले तालुक्यामध्ये काम केलं किंबहुना ज्यांच्या नावावर सीताराम रायकर या व्यक्तीची ओळख अकोले तालुक्यामध्ये होती पवार साहेबांचा कार्यकर्ता एस काँग्रेस पासूनचा कार्यकर्ता दादांचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून जी ओळख माझी तालुक्यामध्ये होती आणि त्या परिस्थितीमध्ये मला परत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घ्यावा लागतो ही अत्यंत वेदना माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या कृष्ण गोष्ट आहे परंतु त्यावेळेस सतत प्रभूराव नायकवाडे यांचे सहकारी मार्केट कमिटीचे चेअरमन राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेस आमचे विठ्ठलराजी चासकर दूध संघाचे संचालक हे राष्ट्रवादीचे पहिले अध्यक्ष झाले आमच्या अकोले तालुक्यामध्ये राष्ट्रवादीच्या स्थापनेच्या वेळेस पिसर साहेब तालुक्यामध्ये नव्हते विठ्ठलराव चासकर आणि आम्ही सगळ्या सहकाऱ्यांनी त्यांची वाट न पाहता ह्या राज्याचं नेतृत्व ह्या देशाचे नेते आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्याही अगोदर एस काँग्रेसच्या स्थापनेमध्ये आदरणीय नवसाची मस्के असतील जिल्ह्यातील जी काही प्रमुख मंडळी होती त्या एस काँग्रेसच्या स्थापनेमध्ये सुद्धा मी अकोले तालुक्यातला एकमेव कार्यकर्ता मला आनंद वाटतो की 82 साली दूध संघाची पहिली निवडणूक आमच्या तालुक्यामध्ये झाली आणि एस काँग्रेसचा मी एकटा संचालक बिनविरोध अकोले तालुक्यामध्ये निवडून आलो 85 ला सर्व दूध संघ निवडून आणला आणि मी 85 ला चेअरमन झालो 15 वर्ष दूध संघामध्ये काम करण्याची मला संधी मिळाली अगस्त कारखान्याच्या उभारणीमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी खूप मोठं मोलाचं योगदान आमच्या अगस्त सरकारी साखर कारखान्यामध्ये होतं अकोला तालुक्यातल्या सर्वांगीण विकासामध्ये भंडारदरा धरणाचं फेरवाटप असेल आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली ते फेरवाटप झालं निळवंडे धरण पूर्वपास देण्याचं जे काही पुनर्वसनाचे प्रश्न असतील कधी कधी दादांच्या मीटिंगला आम्ही जायचं दादांनी बस करा हे किती मागण्या तुम्ही करता परंतु आदर्श पुनर्वसन महाराष्ट्रामध्ये दादांच्या नेतृत्वाखाली
निर्गंध धरणाचं झालं. खरं म्हणजे मला दादानी आणि जयंतरावजी पाटील साहेब त्यावेळेस तुम्ही दोघांनी महानंदामध्ये काम करण्याची संधी मला 10 वर्ष मिळाली. मुश्रीफ साहेब आमच्या बरोबर त्यावेळेस महानंदामध्ये होते आणि त्यावेळेस 5 वर्ष मी पाठपुरावा करून माझ्या मळा परिसरातील 15-20 गावांचं जे महत्वाचं पिंपळगाव खारचं धरण आदरणीय दादांच्या सातत्यानं पाठपुरावा करून ते धरण मार्गी लागलं आणि आज तो आमचा सगळा मळा परिसर 12 महिने सुजलाम सुफलाम झालेला. मळा नदीवर जवळजवळ 7-8 MIT आहे. छोटे मोठे असे किटीवर असं खूप मोठं झालं आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली मळा परिसरामध्ये झालं. असा ह्या अकोले तालुक्याचा सर्वांगीण विकास, अकोले तालुक्याचं सर्व परिवर्तन ज्या मंडळी आदरणीय पवार साहेब, आदरणीय अजित दादा, आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब ह्या सर्व मंडळींनी अकोले तालुक्यामध्ये शक्ती ताकद देऊन फार मोठं काम केलं. आमचं दुर्भाग्य थोडी गोष्ट 5-45 किलोमीटर आम्ही चुकलो, काही वेळेला आमच्या अडचणी होत्या, परंतु वर्षभर आम्हाला ती सहल सातत्यानं आम्हाला ती सहल सगळ्या कार्यकर्त्यांना जाणवत होती आणि म्हणून त्याचं योगायोग जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक लागली आणि मी शेतकरी विकास मंडळ यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय अजित दादा पवार साहेब आणि बाळासाहेब थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक शेतकरी विकास मंडळ लढवत होत. 17 जागा अजित दादांच्या आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली निवड झाल्या आणि बाकीच्या 4 जागेची निवडणूक झाली. खरं म्हणजे प्रशांत गायकवाडांसारखी एक जागा इलेक्शन होत असताना दादांनी सगळ्या तालुक्यांमध्ये अतिशय आदेश देऊन कोणत्याही परिस्थितीमध्ये चांगली मदत पडली पाहिजे आणि तालुक्यातील सर्व मंडळी आणि त्याचा तरी प्रयत्नांचा, परंतु त्या शेतकरी विकास मंडळामध्ये ते उमेदवार होते आणि ते सुद्धा निवडणूक आम्ही चांगल्या पद्धतीने लढवली. मला आनंद माझ्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं ह्या जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये अजित दादांनी त्यावेळेस मागच्या पंचवार्षिकला जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन पदाची मुभा माझ्यावर दिली आणि 6 वर्ष अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचं मला चेअरमन म्हणून काम करण्याची संधी दिली आणि ज्यावेळेस सुद्धा 17 उमेदवार बिनविरोध झाले त्यामध्ये माझ्या तालुक्यामध्ये 88 मतदार होते. एक 8-10 मतदार विरोधी होती, परंतु जवळजवळ 70-75 मतं पडतील आणि मी निवडून येईल यामध्ये काही अडचण नव्हती. परंतु 6 वर्ष राहिलेला चेअरमन हा बिनविरोध झाला पाहिजे आणि म्हणून अजित दादा पवार साहेबांनी माझ्या तालुक्याची जी काही 2 मंडळी होती आदरणीय दसराजी सावंत होते, आदरणीय सुरेशरावजी गडक होते, या दोघांनाही विनंती करून त्यांना अर्ज मागे घ्यायला लावला आणि मला बिनविरोध जिल्हा बँकेवर दादांच्या प्रयत्नानं मला ती संधी मिळाली याचा आयुष्यातलं मला सगळ्यात मोठा आनंद. आणि म्हणून आज प्रवेश करीत असताना ज्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, येस काँग्रेसच्या 40 वर्षात जिथे आपण काम केलं त्या प्रभावामध्ये ते जे आपलं श्रद्धास्थानी आदरणीय पवार साहेब आणि दादा यांच्या बरोबर गेलं पाहिजे आणि म्हणून तालुक्यातल्या अनेक आमच्या सहकारी क्षेत्रातील कारखान्यात असो या सगळ्या मंडळांनी आपण परत प्रवेश करण्याचं आम्ही पक्क केलं. दादांची 2 वेळांनी भेट घेतली, चंद्रजी पाटील साहेब अध्यक्ष आपल्या त्यांना करोना झाल्यामुळे 8 दिवस प्रवेश व्हायला लागला, परंतु आज तो प्रवेश होतोय. दादा आमचं 18 संचालक मंडळ कारखान्यामध्ये आहे. आज आमचा प्रवेश करताना जवळजवळ 12 संचालक आम्ही आजच्या प्रवेशामध्ये 12 संचालक प्रवेश करतोय. 2 संचालक आमचे शिवसेनेचे आहे आजच्या दौऱ्यामध्ये, परंतु ते आपल्या आघाडीच्या धर्म पाहून ते सुद्धा आज आमच्या बरोबर आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आज इथं ते 2 संचालक उपस्थित याचा आनंद आम्हाला आहे. मार्केट कमिटीचे चेअरमन पर्वतराव नायकवाडे आणि त्यांचे 9 संचालक आज आपल्याला मार्केट कमिटीचे आम्ही प्रवेश करत आहोत. दूध संघामध्ये आदरणीय विठ्ठलरावजी चासकर जे राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष, भाऊ पाटील नवले, शरदरावजी चौधरी आणि असे त्यांचे सहकारी आमचे आदरणीय भाऊसाहेब हांडे यांचे नातू रवी हांडे, असे 7 संचालक दूध संघाचे आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत. आमच्या खरेदी विक्री संघाचे चेअरमन भाऊसाहेबजी काळे आणि त्यांचे सर्व सहकारी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत. आमच्या नगर पंचायतचे उपनगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश नायकवाडी आणि त्यांचे सर्व सहकारी जवळजवळ 6-7
सदस्यांच्या मध्ये आज प्रवेश करतायत आणि तालुक्यातील असंख्य सरकारी कारखाने आमचे सरपंच असतील, प्रमुख कार्यकर्ते असतील. आज जवळजवळ ह्या कोरोनाच्या संकटामुळे मला खरं म्हणजे अकोल्यामध्ये 10-20 हजाराचा एक मोठा कार्यक्रम आम्हाला घ्यायचा होता, परंतु याच्यात तो घेता आला नाही आणि थांबायचा तरी आज 225 लोकांचा प्रवेश दादाने आम्हाला सांगितला होता, परंतु 250-300 लोक आले. परंतु खूप मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यामध्ये एक कार्यक्रम दादा तुमच्या आणि जयंतराजी पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये खूप मोठा कार्यक्रम हे करण्याचं आमचा मनोदय आहे. त्यावेळेस सगळ्या मंडळीला तुमच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश जरी नाही तरी पण जाहीर समोर तरी त्यांचं करता येईल अशा अर्थाने खूप प्रेम तुम्ही सर्व मंडळींनी आमच्या तालुक्यावर केलेलं आहे. खरं म्हणजे आमची जी चूक झाली किंवा काय आम्ही सांगितलं मी दादांना सगळे, परंतु आज मोठ्या संख्येने तालुक्यामध्ये सर्व आमचे कार्यकर्ते आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू इच्छितात. काय झाली चूक आम्हाला माफ करा आणि उदाहरण करणाने आम्हाला आपल्यामध्ये सामील करून घ्या एवढीच आपल्याला प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय हिंद.